मराठवाड्यात पाणी प्रश्न डोकं वर काढतोय. मराठवाड्यातले सर्वपक्षीय नेते या प्रश्नावर आक्रमक झालेत. नाशिक आणि अहमदनगरमधून पाणी सोडण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. पाहूया लोकशाही मराठीचा स्पेशल रिपोर्ट. मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष कमालीचं वाढलंय. यंदा पाऊस कमी झाल्यानं जायकवाडी धरणात पाण्याचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळं नाशिक आणि अहमदनगरकडून पाणी सोडण्यात यावं अशी मागणी मराठवाड्यातून सर्वपक्षीय नेते करताय. त्याकरता त्यांनी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळावर मोर्चा देखील काढला. यावेळेस राजेश टोपे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काहीच सोडायचं नाही, फक्त नगर नाशिकच्या प्रेशरमध्ये सरकार जर चालत असेल तर हे सरकार नगर नाशिकचं सरकार असं म्हणावं लागेल. कोर्टानं मात्र मराठवाड्याला पाणी सोडण्यात यावं असं स्पष्ट बजावलं असतानाही नाशिक आणि नगरकडून आडमुठेपणा केला जातोय. तिथले स्थानिक नेते पाण्यावरून राजकारण करतायत असा आरोप मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेते करतायत. हायकोर्टाने दिलेले निर्देश जर तुम्ही पायदळी तुडवत असाल तर आम्ही तुमच्या विरोधात तीव्रपणे आंदोलन करू, ही आमची भूमिका आहे. या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आमचं जे कोर्टाने दिलेले निर्देश आहे त्या पद्धतीने पाणी पाहिजे. जर दिलं नाही तर येणाऱ्या अधिवेशनावर मराठवाड्यातील सर्व आमदार हे बहिष्कार टाकतील. मराठवाड्यातील नेत्यांच्या आंदोलनापूर्वी पवार गटाच्या आमदार सरोज आहिरे यांनी मराठवाड्यात पाणी सोडल्यास नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या हंगामात पाण्याचा तुटवडा भासेल असं म्हटलंय. माझा ह्या जायकवाडी धरणाला पाणी सोडण्याला तीव्र विरोध आहे आणि तो मी उद्या शासनापर्यंतही पोहोचवणार आहे. कारण 5 TMC पाणी जर आपण धरणातून सोडलं तर आपल्याला काय, हे पाणी आपल्याला उन्हाळ्यापर्यंत टिकवणं अत्यंत कठीण आहे. त्यातल्या त्यात जर 5 TMC पाणी जर जायकवाडीला 1-2 दिवसात सुटलं तर पुढे उन्हाळ्यामध्ये अत्यंत मोठा संघर्ष हा आपल्याला सर्वांना करावा लागेल. मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला असताना राज्य सरकारलाच आता हस्तक्षेप करून हा प्रश्न सोडवावा लागेल. अन्यथा या मुद्द्यावर नाशिक नगर आणि मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी केवळ आपसात वाद घालत बसतील आणि सामान्यांचा हा ज्वलंत प्रश्न तसाच प्रलंबित राहील. संभाजीनगरहून सचिन बडेसह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.